नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922420907 अथवा 744-744-2921. नमस्कार, मी साईनाथ गावकर. सिंधुदुर्ग एकूणच कोकणच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बातमी बिग ब्रेकिंग माझ्याकडे येते. मागील कित्येक वर्षांपासून सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजला जी परवानगी लागत होती ही परवानगी थांबून धरण्यात आली होती, परंतु आता मात्र मेडिकल काउन्सिलिंग ऑफ इंडियाचं पत्र सिंधुदुर्गामध्ये आलेलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचं जे लाईफ टाईम हॉस्पिटल आहे, राणेंचं हॉस्पिटल आहे, या राणेंच्या लाईफ टाईम हॉस्पिटलला मेडिकलची जी परवानगी लागते ही परवानगी आता मिळालेली. एकूणच सिंधुदुर्गच्या आणि कोकणच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. या संदर्भामध्ये एकूण माहिती घेण्याकरता माझ्या सुट्टीनं जोडले जाणार आहेत आमदार नितेश राणे. त्याबद्दल आपण पाहतो या ठिकाणी एक बिग ब्रेकिंग आपल्या हाती येते, कोकण नावच्या हाती येते. सर्वात अगोदर ही कोकण नावनं बातमी ब्रेक केलेली आहे. एकूणच सिंधुदुर्गच्या आणि कोकणच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. माझ्या सोबतीनं जोडले जात आहेत आमदार नितेश राणे. नितेशजी राणे, काय सांगाल, मागील कित्येक वर्षांपासून एकूणच ह्या मेडिकल कॉलेजला जी परवानगी होती ही मिळत नव्हती, पण आता मात्र मेडिकल काउन्सिलिंगचं पत्र आलंय, मेडिकल काउन्सिलिंग ऑफ इंडियाचं एक पत्र आलेलं आहे, याबाबत एकूणच काय सांगाल आता? मेडिकल काउन्सिल ची जी टीम होती ती गेल्या वर्षभरामध्ये 2-3 येऊन मेडिकल कॉलेजच्या सगळ्या नियम कायद्या संदर्भात आमच्या कॉलेजमध्ये येऊन गेलेली. आणि आज आनंदाची बाब अशी आहे की ज्या ज्या अपेक्षा कि जे जे नियम त्यांनी आखले होते त्या सगळ्या नियमच्या चौकटीमध्ये लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आज बसलेलं आहे. आणि अधिकृत पद्धतीने आज परवानगी दिल्लीवरून आम्हा लोकांना प्राप्त झालेली आहे. अभिमान असा वाटतो की महाराष्ट्र सिंधुदुर्गातलं पहिलं मेडिकल कॉलेज, जे राणेसाहेबांचं स्वप्न होतं. राणेसाहेब नेहमी म्हणायचे की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुलं इंजिनियर झाले पाहिजे, मुलं पायलट झाले पाहिजे, मुलं डॉक्टर झाले पाहिजेत. आणि ते स्वप्न आज या परवानगीच्या रूपाने पूर्ण होणार आहे. राणेसाहेबांसारखा दूरदृष्टी असणारा नेता जे ज्यांनी सिंधुदुर्गाचं विकासाची एक आराखडा तयार केला होता, त्या आराखड्याच्या अनुसार या सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसतायत. ही परवानगी मिळवण्यासाठी आमच्या पक्षातले सगळेच माझे सहकारी, आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे सगळे मान्यवर, यांनी जे काही दिवस रात्र अटुनात प्रयत्न केले, आमच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची सर्वच जी आमची टीम होती त्यांनी पण जे दिवस रात्र प्रयत्न केले, आज आमच्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या सिंधुदुर्गच्या आरोग्याचा प्रश्न फार बिकट वर्षानुवर्ष राहिलेला आहे. आपल्या इकडे ट्रॉमाचे पेशंट जे ऍक्सिडेंट झाल्यानंतर कोल्हापूर आणि गोव्याला घेऊन जायला लागायचे, आज ते आपल्या सिंधुदुर्गामध्येच आमच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये राहून ते ट्रीटमेंट घेतात. कॅन्सरची ट्रीटमेंट होते, हार्टची मोठ्यातले मोठे ट्रीटमेंट होते. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातला जो फार मोठा प्रश्न होता की आपल्या इथे एमबीबीएस डॉक्टर भेटत नाही, उपरुग्णालय उपकेंद्रांकडे डॉक्टर नसतात, जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर नसतात, तो प्रत्येक जिल्हा नियोजन बैठक असो प्रत्येक मंत्र्यासमोर तो प्रश्न मांडला जातो. आणि त्यासाठी कधी कधी आपल्याला अन्य राज्यांच्या समोर हात पसरायला लागतात. ह्या मेडिकल कॉलेजहून 150 विद्यार्थी रोज म्हणजे दरवर्षी तयार होणार आहेत, शिकणार आहेत. आणि आपल्या जिल्ह्यातले विद्यार्थी जेव्हा आपल्या इथेच शिक्षण घेऊन उद्या डॉक्टर म्हणून बाहेर येतील तेव्हा ते आपल्याच जिल्ह्यामध्ये राहून लोकांची सेवा करायला प्राधान्य देतील. म्हणून जो महत्वाचा जो प्रश्न जो वर्षानुवर्षी प्रलंबित होता तो राणेसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज सुटताना आपल्याला दिसतोय. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला फार समाधान आहे, आनंद आहे. याचं सगळे श्रेय आम्ही राणेसाहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला देतो. आता सगळे स्टाफ आणि भरण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत आणि पुढील काही महिन्यामध्ये ऍडमिशन हे मुलं मुलींसाठी सुरू होणार आहे आणि त्याची प्रक्रिया आता अधिकृत पद्धतीने सुरू होणार आहे.
नितेश, अजून एक प्रश्न मला आपल्याला विचारावा असा वाटतोय, तो म्हणजे सिंधुदुर्गातील पर्यायाने कोकणातील तरुणांना उच्च शिक्षणाची संधी या मेडिकल कॉलेजच्या रूपाने मिळालेली, या सर्व तरुणांना नेमकं आता काय सांगा, काय आश्वासन द्या, त्यांना नेमकं कुठल्या शब्दामध्ये आश्वस्त करा? आतापर्यंत आपल्या मुला मुलींना, तरुणांना मुंबई पुणे आपल्या आई वडिलांवरून लांब जाऊन तिथे जाऊन शिक्षण घेण्याचं किंवा डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायला लागत होतं, पण आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहूनच, जसं तुम्ही पाहत असाल की आमच्या हरकुळमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास 1400 विद्यार्थी आज इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत आणि ते आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. मुंबई मेट्रो सारख्या महत्वाच्या प्रकल्पामध्ये पहिली जी टीम लागली त्याच्यामध्ये आपल्या SSPM इंजिनिअरिंग कॉलेजची ती मुलगी होती. तसाच प्रवास आता ह्या इंजिनिअरिंग आज आता या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून पण आपल्याला होत असताना दिसणार आहे. मी मुलं मुलींना एवढंच सांगेन की आता आपण सज्ज व्हा. आपण जे स्वप्न आज पाहिलं होतं, त्यांच्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं की माझ्या मुलींनी किंवा माझ्या मुलांनी डॉक्टर बनावं आणि सिंधुदुर्गाची सेवा करावी, ते स्वप्न आज राणे साहेबांच्या विचारांमुळे खरं होताना आपल्याला दिसत आहे. एकूणच सिंधुदुर्ग आणि कोकणच्या दृष्टीनं शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बिग ब्रेकिंग या ठिकाणी आपण पाहतो. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं जे परवानगीचं पत्र आहे हे मेडिकल कॉलेजला, कडवे येथे असलेल्या मेडिकल कॉलेजला, लाईफटाईम मेडिकल कॉलेजला मिळालेलं आहे. अत्यंत महत्वाची ब्रेकिंग आहे. माझ्या सोबतीनं आता जोडले जात आहेत रणजित देसाई. रणजितजी देसाई, आपण काय सांगाल, कशा पद्धतीनं एक आनंद या ठिकाणी आपण बोलताना व्यक्त कराल, मेडिकल कॉलेजला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं परवानगीचं पत्र मिळालेलं आहे, कशा पद्धतीने आपण प्रतिक्रिया व्यक्त कराल, आनंद व्यक्त कराल? संपूर्ण कोकणवासियांचं जे स्वप्न होतं की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मिळावं म्हणून, आणि ते आज पूर्णत्वास येत आहे. त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्गवासियांबरोबर मी सुद्धा आनंद व्यक्त करतो. मुळातच मेडिकल कॉलेज एखाद्या जिल्ह्यात येणं म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीने एक फार मोठा तो मैलाचा दगड आहे. कारण केवळ मेडिकल कॉलेज येत नाही तर त्याबरोबर ज्या सुविधा येतात अनेक प्रकारच्या, म्हणजे डॉक्टर्स आता इथे आपल्याकडे शिक्षण घेण्याकरता येणार आहे, बेस्ट डॉक्टर्स उद्या भविष्यात ट्रेनिंग करतात, त्यांना जे पहिली 2-3 वर्ष ट्रेनिंग असतं त्याकरता सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच थांबणार, आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आरोग्य सेवा ही सुधारण्याकरता सुद्धा खूप मोठा मदत होणार आहे आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला. त्याचबरोबर ज्या आज प्रत्येक गोष्टी करता आपल्याला बेळगाव किंवा गोवा किंवा कोल्हापूर या याच्यावर जिल्हे तालुक्यावर म्हणजे जिल्ह्यावर अवलंबून राहावं लागतं, ते सुद्धा आता हळूहळू त्याचं आपलं प्रमाण कमी होणार आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सर्व सुविधा, मग मोठ्या कुठच्या सर्जरी असून दे किंवा मोठ्या काय ऍक्सिडेंटचे केसेस असून दे, या सगळ्या आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे सुसज्ज असं हॉस्पिटलच्या निमित्ताने सगळं होणार, त्याबद्दल खरोखर आम्हाला सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. लवकरात लवकर आता याच वर्षापासून या बॅचेस सुरू होणार आहेत, जे शैक्षणिक वर्ष आहे ते याच वर्षापासून सुरू होणार. महत्वाची एक गोष्ट आहे की 2021 पासूनच आता हे सगळं आपलं कॉलेज सुरू होत आहे आणि त्यामुळे भविष्यात आता देश विदेशातली लोक सुद्धा हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे आता जे शिकण्याकरता येणार आहेत ते आपल्या जिल्ह्यात आता या वर्षापासून चालू होणार. त्यामुळे मी आनंद व्यक्त करतो आणि सन्माननीय राणे साहेब यांचं जे स्वप्न होतं, सन्माननीय राणे साहेब, आदरणीय वहिनी आणि निलेशजी आणि नितेशजी यांनी फार मेहनत घेतलेली आहे, कारण हॉस्पिटल उभं करणं ते सुद्धा खाजगी पातळीवरती काही सोपी गोष्ट नाही, आणि त्यांनी हे शिवधनुष्य जे उचललेलं होतं ते शिवधनुष्य पेललं आणि आम्हाला सर्वांनाच म्हणजे पक्षीय हे बाजूला ठेवून समस्त सिंधुदुर्गवासियांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. रणजितजी, माझा अजून एक आपल्याला प्रश्न आहे, एकूणच ह्या मेडिकल कॉलेजला कुठेतरी परवानगी मिळू नये याकरता प्रयत्न केले जात होते काही जणांकडून, तर त्यांना आता खऱ्या अर्थाने चपराक मिळाली असं आपल्याला वाटतं का? निश्चितच त्यांना चपराक बसली, कारण या अगोदर सुद्धा मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आणि तशा प्रकारची विधानं सुद्धा केलेली होती की सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज खाजगी तत्वावर होण्यापेक्षा आम्ही शासकीय पातळीवर मेडिकल कॉलेज आणू, अशा पण काही लोकांनी वल्गना केलेल्या होत्या. मात्र असलेली हॉस्पिटल्स ते सुधारू शकले नाहीत, मेडिकल कॉलेजचा तर हा दूरच राहिला आणि त्यामुळे त्यांना आज एक प्रकारे चपराक बसलेला आहे. तर हे होते रणजित देसाई, कोकण नावानं घेतलेल्या एकूणच आढाव्यामध्ये आमदार नितेश राणे आणि रणजित देसाई यांनी फोनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकूणच सिंधुदुर्गच्या दृष्टीनं आणि कोकणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या समोर येते, ती म्हणजे पडवे येथे असलेल्या लाईफ टाईम मेडिकल कॉलेजला कुठेतरी आता परवानगी मिळाली आहे, त्यामुळे उच्च शिक्षणाची जी दारं आहे ही आता येथील तरुणाईसाठी खऱ्या अर्थानं खुली झाली आहे.